आणि आता बातमी कोकणातून आहे राजापूरमधील रिफायनरीच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण धोपेश्वर गावच्या ग्रामपंचायतीमध्ये आज रिफायनरीबाबत ठराव होणार आहे यावेळी जवळपास साडेआठशे ग्रामस्थ या ठरावासाठीच्या ग्रामसभेत सहभागी होणार आहेत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे आणि या गावाकडे जवळपास पाच हजार एकर जमीन आहे या ग्रामसभेच्या ठरावाकडे त्यामुळे लक्ष आहे याआधी नाणार इथं होणारा हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी असं या रिफायनरीचं नामकरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता धोपेश्वर रिफायनरी असं नाव या रिफायनरीला देण्यात आलं आहे त्यामुळे याच गावात होणारा ग्रामसभेचा ठराव आता लक्षवेधी ठरला आहे सध्या समर्थक आणि विरोधक यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाते आजच्या मतदानाच्या दिवशी नेमकं कोणाच्या बाजूला या गावकऱ्यांचं पारडं झुकतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल